गोवंशाची शान आणि भोळ्या भाबड्या शेतकऱ्यांची ओळख असलेल्या बैलगाडा छकडा शर्यतीचं छल कप्तान नामोनिशान मिटवायला हे राष्ट्रवादीचे लोक निघाले आहेत. यांना मागील 2 वर्षापासून ना तारीख घेता आली ना अध्यादेश काढता आला. जेव्हा मी स्पर्धेचं आयोजन केलं तेव्हा राष्ट्रवादींच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या समोर बैठका घेऊन असं भासवलं की आमचा छकडा शर्यतीला विरोध नाही. परंतु हे राष्ट्रवादीच्या अखत्यारीत असलेल्या गृह खात्याच्या बळाचा वापर करत बैलगाडा छकडा शर्यतीच्या स्थानावरती नाकाबंदी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करणार आहेत. आज 17 तारखेपासूनच सगळीकडे नाकाबंदी करायचे आदेश त्यांनी काढलेले आहेत. अरे इथं बैलगाड्या शर्यतीसाठी शेतकरी येणार आहेत, अफगाणिस्तानवरून तालिबान तर येणार नाहीत. इतका तुम्ही बंदोबस्त लावून शेतकऱ्यांचा विश्वासघात करताय. मुळामध्ये या विषयामध्ये आम्हाला कुठलं राजकारण आणायचं नाही. बैलगाडा शर्यत हा राजकारणाचा विषय असू शकत नाही आणि म्हणून तुमची जी दुटप्पी दुतोंडी भूमिका आहे ती आता शेतकऱ्यांच्या समोर उघडी पडते. तर या बैलगाडा शर्यतीला तुमचं जर पाठबळ असेल तर तुम्ही सगळेजण या विषयामध्ये मदत करा. शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही ताकदीनं या विषयामध्ये उतरा. जर आपण ताकदीनं उतरलो तर आणि तरच आपला बैल वाचेल, आपला गोवंश वाचेल आणि आपल्या बैलगाडा शर्यती चालू होतील.